ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचं आज गुरुवर्य हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. दिंडीत सुमारे 500 वारकऱ्यांचा सहभाग असून माऊली माऊली असा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीत दिंडीतील पहिला रिंगण सोहळा पार पडला. आज सकाळी दिंडीच्या प्रस्थानापूर्वी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख आणि आमदार शंकरराव गडाख, महंत रमेशानंद गिरीजी महाराज, अयोध्या येथील रामायणाचार्य महंत रामशरणजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्राकृत चांदीच्या पादुकांचं पूजनही करण्यात आलं. सदरच्या पादुका डोक्यावर घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराला दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी पुष्पांनी सजवण्यात आलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी दिंडीस प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी नृत्य करणारे अश्व, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे वारकरी, भजन गाणारे भजनी मंडळ पथक, पुष्पांनी सजवण्यात आलेला पालखी रथ, त्यामागे डोक्यावर तुळशी कळस घेतलेल्या महिला भाविक असं या दिंडीचं स्वरूप होतं. नेवासा नगरीत या दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांची सलामी देत चौकाचौकात स्वागत करण्यात आलं. विविध संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांचे संत पूजन करत पालखीचं दर्शन घेण्यात आलं. सदर दिंडीचे नेवासा येथील एसटीच्या प्रांगणात आगमन होताच माऊली माऊली असा जयघोष करत सर्वप्रथम झेंडा पथकाचे, त्यानंतर भजनी मंडळ आणि वारकऱ्यांसह महिलांचे रिंगण सादर करण्यात आले. संत सेवक बैरागी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेले अश्व नृत्य उपस्थित भाविकांचं आकर्षण ठरलं होतं. या दिंडी सोहळ्याच्या स्वागताप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक, सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.